आणि यानंतर बातमी आहे, प्राचीन अलंकार गायब झाल्यामुळे खळबळ उडाली. तुळजाभवानी मातेचा चांदीचा प्राचीन खडा गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 22 भार एवढं त्या खड्याचं वजन होतं. याशिवाय मंगळसूत्र आणि कानातली खळे ही सुद्धा गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मंदिर संस्थांनी पुरातन दागिन्यांची पुनर्मोजणी सुरू केलेली असता 4 नंबरच्या प्राचीन अलंकार डब्यातील चांदीचा खडावा जोड गायब असल्याचं आढळून आलं आणि या डब्यात एकूण 12 अलंकार होते, त्यापैकी 1 अलंकार गायब झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मंदिर संस्थांना सुरू केलेल्या या मोजणीत दररोज अलंकार गायब झाल्याचे प्रकार पुढे येत आहेत. तुळजाभवानी देवीच्या शिवकालीन पुरातन दागिन्याच्या 7 पैकी 4 पेट्यांची मोजदाद पूर्ण झाली आहे आणि या मोजदादी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. तर आज आणि उद्या 2 दिवस सुट्टी असल्यानं मोजदाद बंद असणार आहे. दरम्यान ही मोजणी सुरू झाल्यापासून दररोज काही ना काही गायब असल्याचं उघडकीस येत आहे. आतापर्यंत 4 पेट्यांची मोजदाद पूर्ण झालेली आहे. त्यातील काही अलंकारमध्ये जसं काही मंगळसूत्र, त्याच्यातले काही खडे, कानातील काही खडा असा निकाला दिसून आला नाही. खडे काल 4 नंबर पेटीमध्ये खडावा जोड जो 1963 यादीमध्ये भारमध्ये वजन आहे ते 22 भार असलेला चांदीचा खडावा तो दिसून आला नाही. तर कमला एकादशी निमित्तानं पंढरपुरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. आषाढी यात्रेनंतर होणारी पहिली शुद्ध कमला एकादशी असल्यानं लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पुण्याचे भाविक राम जांभूळकर यांनी आकर्षक फुलांची सजावट केलेली असून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. आज पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मासातील कमला एकादशी आहे आणि पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे. आपण आत्ता नामदेव पायरी इथं आहोत. ज्या लोकांना स्पर्श दर्शन करता येत नाही ते नामदेव पायरी इथं नतमस्तक होत असतात आणि आपली वारी पूर्ण करत असतात. पंढरपूर मंदिर परिसरामध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे आणि आपण पाहू शकता की मुखदर्शन जे आहे ते मुखदर्शनाची रांगसुद्धा एवढी मोठी आहे. मुखदर्शनाला जवळजवळ 2 ते 3 तास लागत आहेत. ज्यांना जे स्पर्शदर्शनाच्या रांगेमध्ये आहेत भाविक त्यांना जवळजवळ 5 ते 6 तास लागत आहेत. आणि नामदेव पायरी येथील समोर तुम्ही बघू शकता की प्रचंड गर्दी झालेली आहे. बाजारपेठ पूर्णपणे फुललेली आहे. जे पंढरपुरातील नागरिक आहेत ते सुद्धा दर्शनासाठी इथं येत आहेत आणि येणारा जो प्रत्येक भाविक आहे पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणारा तो एकदा तरी नामदेव पायरीपाशी येत असतो. त्याप्रमाणे ते नामदेव पायरी इथं येत आहेत आणि आपली वारी पूर्ण करत आहेत. एकंदरीत आषाढी वारी 1 महिन्यापूर्वीच झाली होती आणि आषाढ शुद्ध एकादशी सारखा सोहळा आज इथं रंगलेला आहे आणि येणारा भाविक प्रत्येक दर्शन घेऊन तृप्त होत आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत.